आता अनुच्छेद 21 का आपण बघतोय. अनुच्छेद 21 जो आहे तो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणाबद्दल आपल्याला सांगतो. अनुच्छेद 21 दोन भागात विभाजित आहे. एक जीवन संरक्षणाचा अधिकार आणि दुसरा व्यक्तित्व स्वातंत्र्याचा हक्क. हे दोन जे आहेत ते सर्व हक्कांना एकत्र मिळून सगळं काय आपल्याला कळवतात. आता अनुच्छेद 21 जो आहे तो एवढ्या सगळ्या अधिकारांना आपल्याला अधिकार आपल्याला देतं. एक प्रवास करण्याचा हक्क, दुसरा रोजीरोटीचा हक्क, तिसरा आरोग्याचा हक्क, चौथा शिक्षणाचा अधिकार, पाचवा लैंगिक छळापासून संरक्षण, सहावा खाजगी जीवनाचे अधिकार आणि सातवा प्रदूषण मुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार. हे सगळे जे अधिकार आहे ते अनुच्छेद 21 आपल्याला कळवतं. आता अनुच्छेद 21 एवढ्याच भागाला आहे का? तर नाही. अनुच्छेद 21 जो आहे या पलीकडे, या सगळ्या अधिकारांच्या पलीकडे सुद्धा जातो. काही पण जे आपल्या जीवन संरक्षणाचा अधिकार किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्कला उल्लंघित करतं त्याच्याबद्दल आपला अनुच्छेद 21 आपल्याला सांभाळतं. थोडं डिटेलमध्ये बघूया या अधिकारांना. आपल्याला प्रवासाचा अधिकार जो आहे तो नेम स्टॉप करतो.